आरक्षणाला स्थगिती आली, स्थगितीनंतरची आमची मुलं आत घेऊ नका, स्थगितीच्या अगोदर महावितरण मध्ये मेट्रो मध्ये एमपीएससीत पोलीस भरतीत वेगवेगळ्या शासनाच्या वेगवेगळ्या आस्थापनामध्ये आमच्या पोरांचं जे सिलेक्शन झालं मराठा समाजाच्या त्या पोरांना डावलून आज भरती चालू झाली आहे। आज कागदपत्राची पडताळणी आहे। आज महाराष्ट्रभर महावितरणच्या कार्यालयासमोर आंदोलन होत आहे। या राज्यातला आरक्षणाचा खेळ राजकारणासाठी मराठा समाजाला बळी देऊन जे राजकारण चाललंय मराठा समाजाच्या विरोधात त्याचा निषेध म्हणून महावितरणच्या कार्यालयावर आम्ही निदर्शने करत आहोत। माझं आवाहन आहे सरकारला, तुम्ही स्थगितीनंतरची एक पण पोरगा घेऊ नका, पण स्थगितीच्या अगोदर मागच्या वर्षी उच्च शिक्षणात ज्या पोरांना ऍडमिशन मिळाले प्रवेश मिळाला त्या पोरांचे सगळे ऍडमिशन तुम्ही कंटिन्यू केलं। तुम्ही शैक्षणिक आरक्षण आमचं स्थगितीच्या अगोदरचं मान्य केलंय, पण नोकरी पण स्थगितीच्या अगोदरची जे जे पोरं भरती झालेत त्या सर्व पोरांना तुम्ही आज जे पोरांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं आहे कागदपत्राची पडताळणी चालू आहे ह्यांचे पण डॉक्युमेंट घेतलेत पण ह्यांना आज बोलवलं नाही आहे, ह्यांना सांगितलं की तुम्हाला वगळण्यात आलं आहे, ह्याचा निषेध म्हणून आम्ही निदर्शन करत आहोत। सरकारला आव्हान आहे, ह्या सर्व पोरांना न्याय मिळेपर्यंत आम्ही शांत बसणार नाहीये। लवकरात लवकर महावितरणसहित सर्व आस्थापना शासनातल्या सगळ्या भरतीतल्या स्थगितीच्या अगोदरचे जिथे जिथे भरती झालेली आहे त्या सर्व मुलांना व मुलींना न्याय मिळाला पाहिजे ही आमची प्रमुख मागणी आहे सरकारकडे। ओके, मागणी मान्य नाही झाली पुढे काय? जर मागणी मान्य नाही झाली तर या महाराष्ट्राचा इतिहास आहे, आम्ही शांत बसलेलो नाहीये। आमची आंदोलन आरक्षणानंतरही चालू होती, आरक्षणाची अगोदर चालू होती। आम्हाला काय राष्ट्राचं नुकसान करायचं नाही, कारण भूमी आमची आहे, धरती आमची आहे, महाराष्ट्र आमचा आहे, आम्ही त्यातले नाहीये। आम्ही परत परत वेगवेगळी आंदोलन करू आणि सरकारला ठिकाणावरून आमची भरती करून घेण्यास भाग पाडू, म्हणून तर मुख्यमंत्र्यांनी आज संध्याकाळी आमची बैठक बोलवली आहे आणि आजच न्याय मिळला आम्ही आशा व्यक्त करतो। नसेल तर ह्याच्यापेक्षा मोठं तीव्र आंदोलन आम्ही नक्की उभं करू। महावितरणमध्ये उपकेंद्रकला सिलेक्शन झालं, एसईबीसीतून झालेलं आहे, पण आमची भरती ही 2019 आहे। आमचा पेपर 25 ऑगस्ट 2019 ला झाला, त्याच्यानंतर 28 जूनला रिझल्ट लावला। रिझल्ट लावल्यानंतर लगेच 15 दिवसात डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी डेट पण दिली त्यांनी, 15-16 डेट दिली। परत काय कारणास्तव त्यांनी कोरोनाचं कारण सांगितलं, परत डेट चेंज केली, परत नंतर अजून डेट दिली त्यांनी, परत अजून चेंज केली। जर त्यावेळेस आमचं झालं असतं तर आज आम्ही सेवेत असलो असतो, पण त्यांनी तसं केलेलं नाही। महावितरणने मेडिकल पण झालं, आमचं मेडिकल पण करून घ्यायला सांगितलं त्यांनी, सगळं झालं आमचं। त्याच्यानंतर परत ज्या दिवशी 9-9 स्थगिती आली त्याच्यानंतर 14 तारखेला त्यांनी एक परिपत्रक काढलं की एसईबीसीच्या मुलांना आम्ही वगळून भरती करत आहोत। मग आतापर्यंत त्यांनी कोरोनाचं कारण सांगितलं आणि भरती पुढे पुढे ढकलत आली, अहो स्थगिती। मग ज्या दिवशी सर्वोच्च न्यायालयात निकाल लागला त्याच्या आधी आमचं झालेलं आहे ना सगळं, आमची परीक्षा आधी झाली आहे, आम्ही पण अभ्यास केलाय, त्या मुलांसारखाच अभ्यास केलाय, त्या मुलांसारखीच परीक्षा दिली आहे, त्या मुलांसारखंच मार्क पण आहेत, मग आमच्यावर अन्याय का? आम्हाला पण सेवेत घेतलं पाहिजे त्यांनी। एवढी आमची त्यांना मागणी आहे आणि आम्हाला लवकरात लवकर न्याय मिळवून द्यावा एवढी मी त्यांना विनंती करतो। ओके, थँक्यू।